नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल झणझणीत मेजवाणीमध्ये। तर आज आपला व्लॉग आहे, बर्थडे पार्टी आहे आईचा। माझ्या 65 इयर्सचा बर्थडे होता, त्यासाठी आम्ही सेलिब्रेशन केलेलं होतं हॉलवर। तर आज त्याचाच व्लॉग आहे, तर चला आपण पार्टी एन्जॉय करूया आणि बघा मी कशी धमाल केलेली आहे ती। आईसाठी आम्ही स्पेशल केक मागवला होता, आज आईबरोबर तिच्या सुनेचा सुद्धा वाढदिवस होता आणि त्याचंही सेलिब्रेशन आम्ही केलं होतं इथे। आज 65वा वाढदिवस होता, त्यामुळे तिची आरती आम्ही दिव्यांनी केली होती। तिच्या नणंद भाऊजाय सर्वांनी तिची आरती केली होती। या गोड प्रसंगी मामांनी खूप छान भाषण केलं होतं आई संदर्भामध्ये। माझी ताईना मातृत्व मिळण्यामध्ये खंड, त्यांना त्या स्थितीतच हे गमवायचे असताना माझ्या आत्या सावित्रीबाई तिने आपल्या घरी निवडून दिले, ते तिचं पालन पोषण केलं, अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांना भेट दिलं। बोले दादा आणि शिंकरदादांच्या धर्मपत्नी त्यांना आईचं ऐकलं। अशा परिस्थितीत त्यानंतर जे युवा आमच्याकडे आले त्यावेळेला आमची आई श्यामूबाई ती 8 वर्षाचं असताना त्या ठिकाणी माझी पत्नी सोडली असते आहे आणि त्या कुटुंबातील त्या माध्यमातून तिला भेट द्यायचं काही तिला असेल भावंडापैकी मी त्यांना तिला अत्यंत प्रिय असताना माझं भाऊ नामदेव राम किशोर त्या सर्वांच्या प्रेमातून ती नाव दिली असते। अत्यंत कळकळाच्या स्वरूपात ती तिचं जीवन छान पडलेलं आहे, पण योगायोगाने तिचं 14 वर्षाच्या माझ्या विशेष त्याच्या माध्यमातून तिला एक अशा प्रकारचा भेट द्यायचा प्रयत्न झाला आमच्या आई त्यांना पहिल्या समस्या आज घेतलेल्या आहे। आज या ठिकाणी तिच्या लग्नाला 42 वर्ष पूर्ण केलं, 42 वर्ष पूर्ण जात असताना मला भाव घ्यायचे तिचं आईच्या अत्यंत कर्तव्य घेऊन मातृकुटुंबाचं वंचित झाले या सर्व वर्षांमध्ये अत्यंत सुखी आणि संपन्न आहे, त्यांचं जीवन चांगल्या प्रकारचं आरोग्य व्यवहाराचे परिणाम प्रार्थना करतो। त्यांच्या माईच्या कुटुंबाकडून मी त्याला प्रार्थना करतो की माझ्या साईबांचा मला आई त्यांची सकाळी जोडो आणि त्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा काही वर्षानंतर अमृत महोत्सव साजऱ्याकडे दिलो, परमेश्वर तिला अवश्य दर्शन दिले। मला पूर्ण खात्रे त्यांचं कुटुंब जे आहे त्यांची जी मुली आहे त्यांची कुटुंब आहे त्याला की त्या ठिकाणी आमच्या भाऊ जास्तीत जास्त थँक्यू मामा। आणि त्यानंतर डान्स चालू झाले आमच्या परी लोकांचे आणि सर्वांनी खूप छान डान्स केले, एन्जॉय केलं। मी गाणं तुम्हाला वाजवून दाखवू शकत नाही, पण तुम्ही स्टेपवरनं समजलंच असाल की कुठलं गाणं आहे। ही आमची भूमिजा आणि हिने पारंपरिक डान्स साजरा केला होता। हा डान्स पारंपरिक डान्स आहे जो ती करते। आणि त्यानंतर पुन्हा आमच्या 3 पऱ्यांनी डान्स केलेला आहे, मोक्षा, परिणी आणि स्पृहा।
त्यानंतर आमची मैत्र आली आणि तिने वडिलांविषयी तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मग मात्र वेळ आली फोटो सेक्शनची आणि इथे आम्ही थीम ठेवली होती मराठी सिरियल्सची. तर तुम्हाला सेल्फी पॉईंटवर दिसतच असेल सर्व मराठी सिरियलची नावं आहेत. याचं कारण यासाठी की माझ्या आईला मराठी सिरियल भयंकर आवडतात. मग आम्ही तीच थीम धरून तिच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर या पद्धतीने सर्वांनी फोटो पण काढलेले आहेत तिच्यासोबत. काही निवडक माणसांनाच आम्ही बोलवलं होतं पण खूप एन्जॉय केलेला आहे पार्टी आम्ही. एकीकडे फोटो सेक्शन चालू असताना जेवणसुद्धा चालू होती आणि अशा प्रकारे आम्ही 2 ते 3 तास पार्टी हॉलमध्ये होतो आणि खूप मजामस्ती केलेली आहे. हे 2 जावई आईचे. सर्वांनी सिरियलच्या लोगोची खूप मजा घेतलेली आहे. सेलिब्रेशन करण्याचं कारण एवढंच असतं की सर्वांनी एकत्र येणं आणि धमाल करणं आणि ते काम पूर्ण झालेलं आहे आमचं की सर्व एकत्र आलेलो आहोत आम्ही आणि धमाल मजामस्ती केलेली आहे. तर आई पुन्हा एकदा तुला हॅपी बर्थडे. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये मला. पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये किंवा पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू.